आता एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय की मतदान कोणी करावं अध्यक्ष ठरवू शकत नाहीत असं तुषार मेहता यांनी आपली बाजू मांडताना सांगितलंय. मतदान कोणी करावं हे अध्यक्ष ठरवू शकत नाहीत ही बाजू तुषार मेहतांनी मांडलेली आहे. राज्यपालांकडून तुषार मेहतांचा युक्तिवाद सुरू आहे. 2 दिवसांची वेळ दिलेली होती असं मेहता म्हणता आहेत. त्याचप्रमाणे 23-24 नोटिशीला उत्तर देण्यासाठी अध्यक्षांनी 2 दिवसांची वेळ दिलेली होती असं मेहतांनी आपली बाजू मांडलेली आहे. 23-24 तासात बहुमत चाचणी का सवाल करतायत. तुषार मेहतांचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे, म्हणजे तिन्ही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. नोटिशीला उत्तर देण्यासाठी अध्यक्षांनी 2 दिवसांची वेळ दिलेली होती, मग अशा वेळी 24 तास वेळ देण्यात आली असं का म्हटलं जात आहे असं मेहता यांनी म्हटलेलं आहे. प्राची कुलकर्णी या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. प्राची, आपण बघतोय की तुषार मेहतांचा जो युक्तिवाद आहे त्यांचं म्हणणं आहे की 2 दिवसांची वेळ दिली गेली होती, मग 24 तासाची वेळ असं कसं म्हणता येईल? मेहतांनी असं म्हटलेलं आहे की 2 दिवसांची वेळ ही 24 तासांची वेळ ही डिस्क्वालिफिकेशनच्या सगळ्या घडामोडींच्या वेळेला दिली गेली होती. 2 दिवसांमध्ये त्याचं उत्तर द्यायला सांगितलं होतं आणि मग असं जर त्यांच्याकडनंच केलं गेलं तर राज्यपालांनी 24 तासात हे अधिवेशन बोलवा असं सांगणं याच्यात चूक काय? बेसिस मुळात या सगळ्या केसचा हा आहे की इतक्या कमी वेळामध्ये बहुमत चाचणी का घेतली जाते, राज्यपालांकडनं घाई का केली जाते आहे आणि त्यालाच उत्तर देताना सॉलिसिटर जनरलनी ही भूमिका मांडलेली आहे की ज्या झिरवळ्यांकडनं डिस्क्वालिफिकेशनच्या वेळेला नोटीसला उत्तर मिळालं होतं ज्यालाच चॅलेंज करण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये मुळात ही केस गेलेली आहे, त्या बाबतीमध्ये जर अशा पद्धतीची भूमिका त्यांच्याकडनं घेतली जात असेल तर त्यांच्याकडनं पुन्हा असं आर्ग्युमेंट कसं घेतलं जातं की 24 तासाचाच अवधी दिला गेलेला आहे त्यांचा. तुला थोडं थांबवतो. असीम सरोदे हे कायदेतज्ञ आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. असीम सर, आपण बघतोय की आता राज्यपालांच्या वकिलांचा जो युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2 दिवसांचा वेळ दिला होता, मग 24 तासाचा वेळ दिला गेला असं कसं म्हटलं जाऊ शकतं? कसं आहे, संपूर्ण कामकाज हे फेअरनेसच्या बेसिसवर चाललं पाहिजे. कोणीतरी बदल्याच्या भावनेतून तुम्ही असं केलं म्हणून आम्ही पण असंच करतो, तुम्ही बेकायदेशीरता केली म्हणून आम्ही पण बेकायदेशीरता करतो असं म्हणणं चुकीचं आहे बेसिकली. आणि सर्वोच्च न्यायालयाने अशा कोणत्याच बेकायदेशीरता किंवा असे कारण आपण घ्यायला नको. योग्य वेळ सगळ्यांना मिळाली पाहिजे, त्याला आपण फेअरनेस आणि ज्युडिशियसनेस म्हणतो, तो मेंटेन झाला पाहिजे. आणि ते जर महत्वाचं कारण असेल सुरुवातीच्या केसेस करण्याचं तर ते आता पण तेच कारण राहू शकते. त्यामुळे त्यांनी काही दिवसांचा अवधी द्यायला काहीच हरकत नाही, मध्ये कोणताही फरक पडणार नाही. उलट माझं तर असं म्हणणं आहे की अत्यंत सुचारू पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने फडणवीस हे सत्ता धारण करू शकतात, सत्तेवर येऊ शकतात, त्यासाठी त्यांनी राज्यपालांच्या मार्फत कोणी घाई करण्याचा प्रयत्न करून. असीम सरोदे सर, पण एकूण परिस्थिती बघून राज्यपाल 24 तास किंवा 6 महिने जो कालावधी आहे याच्यामध्ये ते निर्णय देऊ शक आदेश देऊ शकतात तशा पद्धतीचा असं म्हटलं गेलेलं आहे? ते अगदी 6 महिने त्यांनी थांबायची गरज नाही, पण त्यांनी 12 तारखेपर्यंत थांबायला काहीच हरकत नाही. म्हणजे ते कायदेशीर मुद्दे जे आहेत ते संपुष्टात येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने बहुमत सिद्ध करण्यासाठी इतर कोणत्याही प्रकारच्या संविधानिक गुंतागुंत नसेल अशा वातावरणामध्ये या प्रकारे फ्लोर टेस्ट होऊ शकते. शक्य असेल तर तो मार्ग वापरायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच, धन्यवाद असीम सरोदे सर आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपण बघतोय की असीम सरोदे सर हे देखील असंच म्हणतायत की 11 जुलैपर्यंत खरं ज्या 16 आमदारांवर निलंबनाची कारवाईचा जो एक प्रश्न अजून ज्याला स्थगिती मिळालेली आहे तोपर्यंत थांबणं तरी महत्त्वाचं आहे, पण आता नेमका काय निर्णय येतो सुप्रीम कोर्टाकडनं तेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.